राष्ट्र राज्य संगणक परिचालक कर्मचारी संगठन की ओर से पिछले दो दिनों से संविधान चौक पर आमरण उपोषण शुरू किया गया है। आंदोलनकर्ताओं का कहना है कि उन्हें सिर्फ 6,000 रुपए मानधन मिल रहा है। महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कंप्यूटर ऑपरेटर स्टाफ एसोसिएशन की ओर से पूरे महाराष्ट्र में अनिश्चितकालीन हड़ताल शुरू की गई है। पिछले 12 वर्षों से ग्राम पंचायत कंप्यूटर ऑपरेटरों की कोई भी मांग शासन स्तर पर पूरी नहीं होने की वजह से यह आंदोलन किया जा रहा है। इस आंदोलन में बहुत से पदाधिकारी कर्मचारी शामिल हुए हैं। आम्ही महाराष्ट्रातील 27,000 ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक परिचालक मागील 12 वर्षापासून ग्रामपंचायतला काम करतो। 12 वर्षापासून अगदी तुटपुंज्या मानधनावर आम्ही महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण योजना गाव पातळीवर पोहोचवण्याचा महत्त्वपूर्ण काम आम्ही मागील 12 वर्षापासून अगदी तुटपुंज्या मानधनावर करत आहोत। ह्या करत असताना विविध मागण्यांना घेऊन मागील 12 वर्षांमध्ये शेकडो आंदोलन आम्ही या ठिकाणी केले, मात्र त्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्या कारणाने काल दिनांक 24 जानेवारी 2024 पासून आम्ही या ठिकाणी 11 लोक आमरण उपोषण करत बसले आहोत। शासनाने आम्हाला आमच्या कुटुंबाचा प्रपंच चालावा, आमच्या कुटुंबाचा प्रपंच चालावा एवढं आम्हाला मानधन द्यावं एवढीच आमची मागणी आहे। मागे सरकारने एक समिती नेमली होती, यावलकर समिती, त्या समितीने अहवाल दिलेला आहे गाव पातळीवर ग्रामपंचायतला संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी एक कर्मचारी देण्यात यावा व त्यांना किमान वेतन देण्यात यावे अशा प्रकारचा अहवाल यावलकर समितीने 2019 दिला असताना त्या समितीने दिलेल्या अहवालाची पूर्तता अजूनपर्यंत शासनाकडून झालेली नाही आहे। आम्ही अगदी तुटपुंज्या मानधनावर गाव पातळीवर काम करत असताना आम्हाला विविध कामे या ठिकाणी सांगितली जातात, सर्व विभागाची कामे प्रामाणिकपणे पार पडूनही आम्हाला अगदी 6,930 रुपये मानधन तोही 6-6 महिने मिळत नाही, ही सरकारकडून आमची थट्टा चाललेली आहे, ही थांबावी याकरता म्हणून सरकारला आमच्या मागण्यांबाबत अवगत करण्याकरता आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करता बसलेले आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही, अन्न व पाणी घेणार नाही असा निर्धार आम्ही केलेला आहे। गाव पातळीवर ग्रामपंचायतला काम करत असताना मागील 12 वर्षापासून मरमर सुरू आहे आमची। आमच्या कित्येक सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये आत्महत्या केलेली आहे। घरी ग्रामपंचायतला जाऊनही जर मरायचंच असेल तर तिथे मरण्यापेक्षा इथे मेलेले बरे, म्हणून आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन थांबवणार नाही। मी दिगंबर वंजारी, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचा भंडारा जिल्हाध्यक्ष। बहुत से कर्मचारी अपनी मांगों को लेकर आंदोलन कर रहे हैं, मगर सरकार इन्हें कब न्याय देगा और किस तरह देगा यह बड़ा सवाल है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।